विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठात म्हणजे सुरुवातीपासून अभ्यासत आहोत की छत्रपती शिवरायांच्या कालखंडापासून तोफांचा आवाज करून, लाकडांचा धूर काढून किंवा नगारखान्याचा वापर करून जी प्रसार माध्यमाची सुरुवात झाली ती वृत्तपत्रांपर्यंत येऊन कशी पोहोचली. एखादी घटना, एखादी बातमी जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचण्याची जी धडपड आज सुरू आहे, ही धडपड पाहत असताना आपल्याला मात्र एक प्रश्न पडायला हवा की आपल्या आयुष्यामध्ये ह्या प्रसार माध्यमांची आवश्यकता आहे का? जगात काय घडतंय हे आपल्याला माहीतच नाही पडलं तर? माझ्या शेजारी, माझ्या गावात, माझ्या जिल्ह्यात दिवसभरात काय घडलं हे जर आपल्याला माहीतच नाही पडलं तर? मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रसार माध्यमांची आवश्यकता खूप महत्वाची आहे. जी घटना जशी घडली तशी लोकांपर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं काम प्रसार माध्यम करत असतात. मध्ये आज आपण पाहत असलेली प्रसार माध्यमाचे स्वरूप जरी बदललं असलं तरी त्यांचं काम मात्र बदललेलं नाही. आज हातात असलेल्या मोबाईलमध्ये यूट्यूब आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, ही जी माध्यम आहे, ही जी डिजिटल मीडिया आहे, हे सुद्धा प्रसार माध्यमांचंच काम करीत आहे. प्रत्येक घटना त्या क्षणामध्ये व्हायरल होते आणि ते लोकांपर्यंत पोहोचते. खऱ्या अर्थानं अशी कुठलीही घटना आज जगाच्या नजरेतून लपवली जाऊ शकत नाही एवढं प्रभावी काम ही मीडिया आज करीत आहे. कारण की ती मीडिया आज आपल्या हातात आलेली आहे. कधी काळी लोकांचा उपयोग करून ती बातमी पोहोचवली जायची, कधी मुद्रकला विकसित झाल्यानंतर वृत्तपत्राच्या माध्यमातून ती पोहोचवली जायची, पण आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमे आज आपल्या हातात आहे. परंतु मित्रांनो, ही प्रसार माध्यमांची जरी आवश्यकता आज आपल्याला वाटत असली, गरजेची वाटत असली, पण ह्या प्रसार माध्यमांची चिकित्सा करावी ही वेळ मात्र आज सगळ्यांवर येऊन ठेपली. खरं म्हणजे लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ या प्रसार माध्यमाला मानलं जात. का? या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचा न्याय मिळायला हवा. या लोकशाहीमध्ये कुणावरही अत्याचार होता कामा नाही. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या न्यायाचा, हिताचं पालन केलं जावं यासाठी प्रसार माध्यमांची खूप महत्वाची गरज आहे. परंतु मित्रांनो, चिकित्सा करत असताना आज आपल्याला मात्र प्रसार माध्यमे डोळस वृत्तीने पाहण्याची गरज आहे. व्हॉट्सअपवर फिरणारे अनेक मेसेज हे अफवा पसरवणारे असतात. कुठं दंगल झाली, कुठं काही घडलं, न येणारा पूर सुद्धा व्हॉट्सअपवरती महापूर म्हणून वाहत असतो. मग अशा वेळेस आपल्याला ह्या प्रसार माध्यमांमध्ये चिकित्सा करण्याची खूप गरज आहे. फेक न्यूज नावाचा प्रकार आज आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो. तो आजकालचा नाही, अगदी एका वृत्तपत्राने हिटलरच्या कालखंडामध्ये हिटलरची डायरी म्हणून एक वेगळीच फेक डायरी पब्लिश करून टाकली आणि कोट्यवधी रुपये कमवले. आज टीव्हीच्या माध्यमातून आपण अनेक 24 तास चालणाऱ्या बातम्या पाहत असतो, परंतु त्या बातम्या पाहत असताना त्या चिकित्सक वृत्तीने पाहणं खूप गरजेचं आहे. कारण की प्रसार माध्यमाच्या ह्या वाहत्या महापूरमध्ये आपल्याला खरी बातमी ओळखावी आणि समाज हिताची, देश हिताची असलेल्या गोष्टींचाच आपल्याला यामध्ये पुढाकार घेऊन या गोष्टीला न्याय द्यावा लागेल. कारण की मी आधीच सांगितलं, मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमे काही अंशी आपल्या हातात सुद्धा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यमांचा इतिहास जरी आपण पाहत असलो, पाहिला आहे, अभ्यासला आहे, पण प्रसार माध्यमांचा भविष्यकाळ मात्र आपल्या हातात असेल. आपण चिकित्सक असाल तर प्रसार माध्यम हे लोकशाहीसाठी पूरक असतील. आणि जर आपण प्रसार माध्यमे चिकित्सक वृत्तीने जर पाहत नसाल तर उद्या तुमच्या हातूनच फेसबुक, व्हॉट्सअप आणि युट्यूबच्या माध्यमातून देश हिताला नसणाऱ्या गोष्टी, राष्ट्र हिताला नसणाऱ्या गोष्टी या प्रसारित केल्या जातील.
म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यमाचा आजच्या पाठामध्ये आपण शिकत असताना, प्रसार माध्यमाचा इतिहास शिकत असताना, आपल्याला सुद्धा प्रसार माध्यमांचा वापर एक चिकित्सक विद्यार्थी म्हणून, एक चिकित्सक नागरिक म्हणून भविष्यात करायचा आहे, हे मात्र आपल्याला कायम लक्षात ठेवावं लागेल. धन्यवाद.